येत्या 20 एप्रिलला संपूर्ण देशभरात उज्ज्वला दिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्तानं सुधारित उज्ज्वला गॅस योजना लागू केली जाणार असून आतापर्यंत उज्ज्वला गॅस योजनेपासून वंचित राहिलेल्यांना याचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात उज्ज्वला गॅस योजना लाभार्थ्यांच्या मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. कणकवली इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. उज्ज्वला दिन म्हणून देशभर साजरा होणार आहे. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतनं देशभर 5.5 कोटीपेक्षा जास्त उज्ज्वला गॅसच्या जोडण्या दिल्या गेल्या. आपल्या जिल्ह्याचा विचार करता आपल्या जिल्ह्यामध्ये 16,403 उज्ज्वला गॅसचे कनेक्शन्स दिली गेली त्यातनं. आत्ता या सगळ्या 20 एप्रिलपासून जी नवीन सुधारित उज्ज्वला गॅस योजना येते आहे त्या योजनेमध्ये 2011 सेन्ससमध्ये ज्यांची नावं नव्हती, जी उज्ज्वलाची यादी होती त्या यादीमध्ये अनेकांची नावं नव्हती त्यातनं. आता या सगळ्या वगळलेल्या लोकांना याचा लाभ मिळावा म्हणून ही सुधारित उज्ज्वला गॅस योजना येते आहे. या योजनेमध्ये SC ST समाजातले ज्याच्याकडे जाते दाखला असं कोणतंही कुटुंब, अंत्योदय योजनेखाली ज्यांनी लाभ घेतला असं कोणतंही कुटुंब, दारिद्र्यरेषेखालच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे असं कोणतंही कुटुंब, पंतप्रधान आवास योजना किंवा इंदिरा आवास योजना या योजनेमध्ये ज्यांनी लाभ घेतला असं कोणताही लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. हे मोफत गॅस कनेक्शन आहे. फक्त 200 रुपये स्टॅम्प ड्युटी ह्या सगळ्या एवढ्यावर हे गॅस कनेक्शन मिळणार आहे. माझं या निमित्ताने सगळ्या लोकप्रतिनिधींना, म्हणजे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक या सगळ्यांना माझं आव्हान आहे, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, त्यांनी आपापल्या प्रभागात आपापल्या वॉर्डामध्ये असे कोणी लाभार्थी असतील तर त्यांना गॅस एजन्सीपर्यंत आणा आणि त्यांना या सुधारित उज्ज्वला गॅस कनेक्शनचं गॅस कनेक्शन. ह्या 20 एप्रिलला जो उज्ज्वला दिन आहे या निमित्ताने उज्ज्वला गॅस कनेक्शनचे लाभार्थी जे आहेत त्या लाभार्थींचा आणि संभाव्य लाभार्थ्यांचा मेळावा जिल्ह्यामध्ये होणार आहे. जवळजवळ 14 ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहे आणि मला पूर्ण खात्री आहे जी आता 16,400 ही फिगर जी आहे या सुधारित उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेनंतर ही जवळजवळ 20-22 हजारापर्यंत जाईल आणि याचा लाभ जवळजवळ जिल्ह्यातल्या 90,000 लोकांना मिळणार आहे.